अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र पावसाचं प्रमाण वाढत असताना खड्ड्यांचं प्रमाणही वाढल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत. नगर मनमाड महामार्गापाठोपाठ बाबळेश्वर श्रीरामपूरसह नेवासा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांसह वाहतूकदार आणि शाळकरी विद्यार्थ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. तर खड्ड्यांमुळे रोजच छोटे मोठे अपघात रस्त्यावर घडत आहेत. पहाटे चारच्या दरम्यान शेतकऱ्यांना भाजीपाला मार्केटला पोहोचवण्यासाठी जावं लागतं. अशावेळी पावसाच्या पाण्यानं भरलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं अपघातामध्ये वाढ होत आहे. तर शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठी धरून प्रवास करावा लागतोय. मुळातच अरुंद रस्ता असल्यानं खड्डे चुकवण्यासाठी चुकीच्या दिशेनं गाड्या चालतात, त्यामुळे अपघातांची संख्या वाढते आहे. विशेष म्हणजे रोजच्या दुचाकी वाहतूकदारांना मनक्याच्या आजाराला सामोरं जावं लागतंय. गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात या रस्त्याची दुरवस्था होते. सार्वजनिक बांधकाम विभाग तथा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यानं नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालाय. गेल्या 2 महिन्यात एका कंपनीच्या इंटरनेट लाईनसाठी रस्त्याच्या कडेला उकरून खड्डे करण्यात आले होते. ते व्यवस्थित बुजवले न गेल्यानं देखील रस्त्याच्या खाली उतरण्यास दुचाकीस्वारांना पावसाळ्यात समस्या उद्भवते आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग तथा गावठाण परिसरातील ग्रामपंचायत अशा कामाला परवानगी देत असेल तर खड्डे पूर्वरत बुजून घेण्याची जबाबदारी देखील सार्वजनिक बांधकाम विभागानं तथा ग्रामपंचायतींनी पार पाडावी अशी अपेक्षा नागरिक करतात. तर लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी करावी अशी देखील माफक अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. परिसरातील सर्व शेतकऱ्यांना आणि नागरिकांसाठी दळणवळणाचा महत्त्वाचा रोड असल्यामुळे या रोडला जे आज पावसामुळे जे मोठ्या प्रमाणात जे खड्डे पडलेले या खड्ड्यामुळे शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत असून या खड्ड्यामुळं जे श्रीरामपूर बाजारपेठ आहे ती शेतकऱ्यांसाठी दळणवळणासाठी भाजीपाल्याच्या रात्रीच्या वेळी जात्यावेळी शेतकऱ्यांचे अनेक अपघात होतात आणि शेतकऱ्याला त्याच्यापासून फार मोठे नुकसान होत असून या रोडची लवकरात लवकर शासन दरबारी दखल घेऊन त्याची डागडुजी करावी किंवा रोडचे काम करून या PWD खात्याला सर्व शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीनं ही नम्र विनंती. आज आपण बघतोय पावसामुळे आपण जे श्रीरामपूर संगमनेर रोडवरती उभा आहे तिथं रस्त्याची बिकट अवस्था झालेली, खूप खड्डे पडलेले असल्यामुळे नागरिकांना हातोनात कष्ट होत आहेत, बरेचसे अपघात होत आहेत. जसे आपण बघतो ग्रामीण भागातून शेतकरी श्रीरामपूरला मार्केटला माल घेऊन जातात पहाटेच्या सुमारास, तिथेही त्यांना खूप अडचणी येत आहेत. शालेय विद्यार्थ्यांनाही अडचणी येत आहेत, तसेच सर्वसामान्य माणसांना खूप त्रास होत आहे. त्यामुळे मला एक प्रशासनाला विनंती आहे की कृपया या रस्त्याचे काम लवकरात लवकर चालू करावे व नागरिकांच्या थोडे समाधान समस्या दूर कराव्यात. श्रीरामपूर संगमनेर रोड फार मोठे खड्डे पडले असल्यामुळे खड्डे रोज इथे एक दोन ॲक्सिडेंट कायम चालू आहे. रात्रीच्या वेळी तर ते खड्डे पाण्याने पोहोचला असल्यामुळे पाणी साचलं असल्यामुळे खड्डा दिसत नाही आणि त्या फार दूर अवस्था झालेली या रोज. त्यामुळे प्रशासनाला आमची विनंती का या रोडचं काम त्वरित आणि तातडीने करावे अशी विनंती. न्यूज रिपोर्टर युनुस इनामदार, एसएन मीडिया, श्रीरामपूर.